प्रत्येक निवडणुकीत काय आपण देतो आश्वासन? तर आम्ही 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 5 किलो तेल. आता फक्त तुम्हाला सांगतो, पोळ्या करायला बाई घरी एवढं फक्त आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जाहीर करायचं राहिले. ते मठात जातात म्हणून तुम्ही पण मठातच जायला लागलात ना. कर्नाटकाच्या निवडणुकीत तुम्हाला मठात जायची काय गरज होती? मग तुम्ही जर सेक्युलरिझम जे मानत होतात तुम्ही नाही जायचं होतात. मग या देशात पहिल्यांदा एक पंतप्रधान असा आला की जो स्वतःच अंगभर भस्म लावतोय, डंगेट डुबकी घेतोय आणि तो पंतप्रधान पूजेची थाळी घेऊन जातोय. मग तुम्हाला कळत नाही की याला विरोध करावा का या सामील व्हावं. चीनमध्ये जवळपास 11,500 विद्यापीठ आहेत, आपल्याकडे 1,150. हाऊ विल यू फाईट यू टेल मी. जी आता रोजगार निर्मिती होते 2.5 लाख ते 3 लाख वर्षाला, इतकं वार्षिक उत्पन्नाची होते. आणि जर तुम्हाला एक विकसित राष्ट्र म्हणवायचं असेल तर ते दरडोई उत्पन्न 20 लाखाच्या आसपास असावं लागणार. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या मोदी विरुद्ध मनमोहन या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही दिवस नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाची भाजपच्या NDA नेतृत्वातली 10 वर्ष, तिथली भारताची आर्थिक, सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली कामगिरी आणि त्याची तुलना ही मनमोहन सिंग यांच्या काळातली, जेव्हा ॲक्च्युली UPA सरकार होतं, त्या 10 वर्षांची केली जाते. वेगवेगळे व्हाईट पेपर, ब्लॅक पेपर आले, त्याच्याबद्दल आपणही थिंक बँकवरती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी बोलतोय आणि आज याचबद्दल चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच थिंक बँकच्या स्टुडिओत आहेत ज्येष्ठ विचारवंत, संपादक, अभ्यासक, लेखक डॉक्टर उदय निरगुडकर. सर स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. याआधी खूपदा थिंक बँकवर आले, तुम्हा सगळ्यांना ते माहिती आहे, पण प्रत्यक्ष मुलाखतीचा योग आला नव्हता, तो या निमित्ताने येतोय. त्यामुळे सर पहिला प्रश्न हाच आहे, 2 रिजाईम्स 10-10 वर्ष प्रत्येकी त्यांना झालेली आहेत, पुरेसा वेळ मिळाला आहे सगळ्या गोष्टी तपासायला, स्वतःचे पॉलिसीज इम्प्लिमेंट करायला. तुम्ही या 10 वर्षांच्या रिजाईम्सची तुलना कशी करता? मनमोहन सिंग यांना जेव्हा पंतप्रधान बनवलं गेलं आणि नंतर मोदी जेव्हा पंतप्रधान बनले, हे 2 शब्दप्रयोग वेगळे आहेत, लक्षात घ्या. त्यांना बनवलं गेलं आणि हे बनलेले आहेत. तेव्हा त्यांच्यावर अंकुश ठेवणारी एक शक्ती होती, त्या शक्तीचं नाव सोनिया गांधी म्हणा किंवा काही म्हणा. मोदींच्या बाबतीत असं काही नाही आहे, स्वयंभू नेतृत्व आहे. त्यांच्यावर असलाच तर तो 140 कोटी भारतीयांचा दबाव असेल की ही हॅज टू डू गुड, हा त्यातला एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ होते, वर्ल्ड रिनाउंड अर्थतज्ञ होते. ऑक्सीब्रिज ज्याला म्हणतात, म्हणजे ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या दोन्ही विद्यापीठांनी सन्मानित केलेले ते महान संशोधक, ह्याच्यात काही वादच नाही. परंतु या दोहोंची तुलना करण्याकरता म्हणून जर आपण आकडेवारी पाहिली तर ती आत्ता अलीकडे भारतीय जनता पक्षाने प्रकाशित केली आणि त्याला व्हाईट पेपर असं नाव दिलं, श्वेतपत्र. आणि मग त्याच्यावर एक काळं पत्र म्हणून काँग्रेसने एक ब्लॅक पेपर काढला आणि त्या दोहोंमध्ये ते आकडे मांडलेले आहेत. देर इज समथिंग विच इज कॉल्ड ॲज नंबर्स अँड देर इज समथिंग विच इज कॉल्ड ॲज टेक्स्ट विच इज दी परसेप्शन ऑफ इट. या दोहोंची आकडेवारींची तुलना मुद्दा म्हणून मी एक आणलेली आहे. तर मुद्दे काय आहेत? तर महागाई हा मुद्दा आहे, भाववाढ हा मुद्दा आहे, त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट हा मुद्दा आहे, इन्फ्लेशन, रिअल GDPचा आकडा नेमका काय होता, करप्शन, क्रॉनिक कॅपिटॅलिझम विच इज हेल्पिंग अडानी, हेल्पिंग अंबानी, हेल्पिंग दिस, असे सगळे या ठिकाणी मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. त्याच्यावरची काही आकडेवारी सादर केलेली आहे. आता मागच्याच महिन्यामध्ये जे आकडे प्रसिद्ध आले त्याच्यात तिमाहीचा आर्थिक विकासाचा दर किती आहे? 8.4% आहे. जर त्याचं ॲव्हरेज आउट केलं तर इट्स कमिंग टू अबाउट 7.1-7.2%. दिस कॅनॉट बी निगेटेड बिकॉज दिज आर प्युअर नंबर्स, करेक्ट? सो दॅट्स देअर फॉर वन टू सी इट. अनएम्प्लॉयमेंटचे आकडे जे दिलेले आहेत त्याच्याविषयी मी एक सविस्तर निवेदन तुम्हाला करीन की त्याच्यात मी खरोखरच अनएम्प्लॉयमेंट एवढी आहे का किंवा काय आहे याचं आपल्याला करावे लागेल. इन्फ्लेशन इज अबाउट 4-5% विच इज वी क्लीन टू बी सीन की ती महागाई तेवढी आहे. याचा अर्थ ती महागाई मनमोहन सिंग यांच्या काळात नव्हती का? तर ती निश्चितच होती, किंबहुना काही वेळा ती जास्त होती आणि त्या महागाईचं परसेप्शन आणखीन जास्त होतं की महागाई किती आहे. तर महागाई 5 आहे पण ती वाटते 10, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर या सगळ्याचा परिणाम जर अर्थव्यवस्था नीट नसेल तर तुमच्या विकासावर आणि तुमच्या सोशल वेलफेअर, म्हणजे तुम्ही समाज कल्याणाचे कार्यक्रम राबवता, मग ते गरिबांना फ्री अन्न असेल, त्यांना शौचालय असतील, त्यांना गॅस असेल,
या सगळ्या साहजिकच पडतो. इफ अर्थव्यवस्था इज नॉट डुईंग वेल, यू विल नॉट बी इन ए पोझिशन टू गिव्ह दॅट मनी. आज जर ते तसं अर्थव्यवस्था वाईट डबघायला आली असं जर काळं पत्र आपल्याला सांगतं, तर ऑन द फेस ऑफ इट वेलफेअर मेकॅनिझम बंद पडलं आहे का? 80 कोटी भारतीयांना अन्न फुकट द्यायची जी फ्री राशनची योजना आहे ती बंद केली आहे का? नाही. आज 8 कोटी लोकांना गॅस दिले गेले, इट इज देअर टू सी. इक्वल अमाऊंट ऑफ शौचालयं बांधली गेली, इट इज देअर टू सी. त्याच्यानंतर एअरपोर्ट 74 होते, अबाउट 150 या बेल्ट. रेल्वेचं नेटवर्क वाढलेलं आहे, वंदे भारत आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी इनलँड नद्यातून वाहतूक सुरू झालेली आहे. मी स्वतः भारतातल्या नॉर्थ ईस्टमध्ये अनेकदा प्रवास केला आहे. नॉर्थ ईस्टमध्ये प्रचंड प्रमाणात रस्ते सुधारलेले आहेत. मेट्रोची कामं ही साधारणतः 20 शहरामध्ये आत्ता सुरू आहेत, आणि काही जी Tier 3 सिटीज आहेत तिथे प्लॅनिंग सुरू आहे की सोलापूर वगैरे किंवा असे तिथे उद्या त्याची गरज पडू शकते का, याच्या स्थितीवरती चाचपणी आत्ता सुरू आहे. EPFOचे आकडे जर काढले एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंडाची, तर इट शोज दॅट अबाउट 1.4 crore पीपल, 1.40 crore लोकांना EPFO दिलेलं आहे. आता हे आकडे बोगस आहेत का असा दावा होऊ शकतो, खरं आहे ते, तर ते आधारशी लिंक्ड आहेत, सो इट कॅन बी व्हेरीफाईड. मग याचा अर्थ ऑल इज वेल आहे का? तसंही नाही म्हणणार मी. त्याच्याचं माझं विश्लेषण असं आहे की ज्यांना जॉब मिळालेत ते जॉब 20 ते 25 हजार रुपयाचे आहेत. सो अनलेस यू टेक दॅट 20-30,000 रुपीज टू 60-70,000 रुपीज, यू आर रिअली नॉट गोईंग टू हॅव अपलिफ्टमेंट ऑफ इट. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक रिपोर्ट अलीकडच्या काळात मी वाचला, तो युनायटेड नेशन्सचा आहे, ग्लोबल पॉवर्टी इंडेक्सचा आहे. त्या रिपोर्टमधला आकडा मी तुम्हाला कोट करतो, विच इज देअर टू सी ऑन द वेबसाईट. जवळपास 4.50 crore लोक दारिद्र्यरेषेखालून वरती आल्याचा रिपोर्ट युनायटेड नेशन्सचा आहे. सिमिलर रिपोर्ट वर्ल्ड बँकेचा आहे. सो दॅट मीन्स समथिंग पॉझिटिव्ह हॅज डेफिनेटली हॅपन्ड ऑन देअर फ्रंट. एवढ्या मोठ्या प्रमाणात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यापूर्वी होत नव्हते, ते आत्ता होत आहेत. सो त्याच्यामध्ये जी गळती होती, राजीव गांधी याचा उल्लेख केला की 15% फक्त पोचतात, 85% व्यवस्था खाते, आज आता तशी परिस्थिती नाही आहे. डायरेक्टली गोज टू दी एंड यूजर. अनऑर्गनाइज सेक्टर जे आहे किंवा MSME सेक्टर आहे त्याची काय ग्रोथ डेव्हलपमेंट आहे, तर मागच्या वर्षी व्यवसाय करण्यासाठी म्हणून जी लोन दिली गेली तो आकडा $450 billion आहे. व्हेइकल दिली गेली त्याचा लोनचा आकडा $50 billion आहे. घरासाठी जी कर्ज दिली त्याचा आकडा $200 billion आहे. बँकांची अवस्था काय असं आहे का की त्या बँकांच्या बॅलन्स शीट या अतिशय धोकादायक आहेत, किंवा त्याला काही डेकोरेट करून सजवावून लपवालपवी करावी लागते आहे? नन ऑफ द बँक्स हॅव दी NPA मोर दॅन 5%. सो इफ यू लुक ॲट 2014, आय वंडर इफ देअर वॉज एनीबडी लेस दॅन 5%. इनफॅक्ट मोस्ट ऑफ देम वेअर मोर दॅन 5% NPA. सो यू हॅव टू डेकोरेट, यू हॅव टू कॅन डू द कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग. ह्याचं कारण काय, तर अनेक फ्रॉडस्टर निघाले, स्कॅम निघाले. तेव्हाचा शब्द होता की चुना लगा के परदेश भाग गया, करेक्ट. आत्ताच्या काळामध्ये जे नवीन कायदे केले गेले, बँकर्प्सी कोड आलं, त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू दॅट. PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, त्याच्यामध्ये NTPC आहे, NHPC आहे, GAIL आहे, ONGC आहे, असे टॉप नवरत्नच्या 9 कंपन्या सोडून द्या, ज्या मिनी रवरत्न कंपन्या आहेत त्यांचेही तुम्ही परफॉर्मन्स जर तुम्ही पाहिलेत तर 1.25 lakh crore अर्निंग्सवरनं दे हॅव गॉन टू 2.5 lakh crore. त्यांची नेटवर्थ 9.5 lakh crore $17.5 lakh crore गेलेली आहे. सो इज ट्रिमेंडस परफॉर्मन्स. पहिल्यांदा असं मी बघतो आहे की PSU परफॉर्मन्सचे शेअर मार्केटमधले आकडे हे दुपटीनं किंवा तिपटीनं वाढताना आपल्याला दिसत आहेत. सो दॅट्स, मी असं म्हणत नाही की चांगलं शेअर मार्केट हे चांगल्या अर्थव्यवस्थेचं निदर्शक आहे, असं विधान मी कुठेही करत नाही आहे. ह्यातली फॅलसी मला पूर्णपणे माहिती आहे, शेअर मार्केट काय सेंटिमेंट्सवर फिरवता येतं
हे सगळं प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर दोन्हीकडे काम केल्यामुळे मी ते जवळून बघतो आहे. मला ह्या सगळ्यापेक्षा ना ब्लॅक अँड व्हाईट पेपरपेक्षा सुद्धा ना भारताला आत्ता गरज कशाची आहे माहिती आहे. आय वुड गिव्ह मॉर इम्पॉर्टन्स टू द ब्लूप्रिंट फॉर द फ्युचर. सो इट्स नॉट द ब्लॅक पेपर ऑर द व्हाईट पेपर. वॉट वी नीड इज अ ब्लू पेपर विच इज अ ब्लू प्रिंट फॉर द फ्युचर. आणि ती येणं आत्ता महत्त्वाचं आहे, कारण हा जो अमृतकाल आहे तो डेमोग्राफिक डिव्हिडंडचा काल आहे. वेअर वी आर प्रोड्युसिंग लेस नंबर ऑफ बेबीज अँड वी हॅव टू टेक लेस नंबर ऑफ एजेड पीपल. सो दिस इज द लार्जेस्ट मॅनपॉवर फॉर 25 इयर्स. सो त्या अर्थाने तो अमृतकाल आहे. 75 ते 100 हा त्याचा सरळ स्टोट अर्थ झाला, परंतु खरा अर्थ असा आहे की तो डेमोग्राफिक ड्रिव्हन आहे. चायना प्लस वन ही जी पॉलिसी होती, ही 70% चायनामध्ये मॅन्युफॅक्चर करायचं, मग व्हिएतनाम आहे, बांगलादेश आहे, भारत आहे, इंडोनेशिया आहे, ह्याच्यात थोडं थोडं वाटून देऊन टाकायचं. आता असं नाही आहे. आफ्टर कोरोना इट इज इंडिया प्लस वन. सो ॲज अ रिझल्ट लॉट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग थ्रस्ट इज हॅपनिंग इन इंडिया, टुवर्ड्स इंडिया. परंतु त्याकरता लागणारा जो एज्युकेशन बेस तयार व्हायला पाहिजे होता तो बेस आपल्याकडे तयार नाही आहे. भारत आणि चीन पॉप्युलेशन जवळपास सिमिलर आहे, तेवढंच 140 कोटीच्या आसपास आहेत दोघं. चीनमध्ये जवळपास 11,500 विद्यापीठं आहेत, आपल्याकडे 1150-1160. हाऊ विल यू फाईट, यू टेल मी. प्रचंड मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग रेव्होल्युशन करून त्यांनी SEZ काढले, म्हणजे घरातल्या महिलांना त्यांनी जॉबसाठी शॉप फ्लोअरवर आणलं, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस केलं, त्यामुळे त्यांची जी लॉजिस्टिक्स कॉस्ट होती ती 14% त्यांनी सुरुवात केली तेव्हा होती, आणि ती 14% ती खाली खाली येत आता 7.5-7.6% आलेली आहे. आपली आजही 13% आहे, 14% आहे. तुम्ही सांगा कसं कॉम्पीट करणार वर्ल्ड मार्केटमध्ये? तुम्ही एक प्रॉडक्ट बनवताय, ते 14% ट्रान्सपोर्टला खर्च येतो त्याचा. 100 रुपयाच्या प्रॉडक्टमध्ये 14% ट्रान्सपोर्टचा खर्च आहे. मी चीनमध्ये बनवतो, शांघायमध्ये मला 8% खर्च येतो, 7% खर्च येतो. सो ऑब्व्हियसली माय 6% मार्जिन इज मोर टू यू, सो आय विल गिव्ह 3%-4% प्रॉफिट टू द एंड यूजर, सो आय विल बी चीपर देन यू. हाऊ विल आय गोइंग टू कॉम्पीट? मग 77-78 काळात चीन ओपन अप झालं, तेव्हा चीननी पहिली 10 वर्ष ॲग्रिकल्चर, मग इन्फ्रास्ट्रक्चर, मग मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन, एज्युकेशन, आणि आता ते हायटेक इंडस्ट्रीवर फोकस करत आहेत. सो 10-10 आणि या सगळ्या 40 वर्षाच्या काळात दे ग्र्यू ॲट 9.2%. आपण आत्ता 10 ते 12 वर्ष झाली साहेब, फक्त 7.2% वाढतो आहे. त्याची फळं इतकी आपल्याला दिसायला लागले आहेत. आत्ता हे जे वेलफेअरचे पैसे आले हे कुठून आले मला सांगा? एवढे ब्रिज, एवढे पोर्ट, एवढे डॅम्स बांधले जात आहेत, एवढे रस्ते बांधले जात आहेत, ह्या सगळे उठेट येणारे पैसे कुठून आले? 4 आणि 5 किलोमीटर या वेगाने बांधले जाणारे रस्ते, आणि आता गडकरींच्या काळात यू आर क्रॉसिंग 25 किलोमीटर्स पर डे. इट्स अमेझिंग. ही सगळी जी ग्रोथ स्टोरी आहे ती आपण नाकारू शकतो आहे का? पण मला ब्लॅक आणि व्हाईट या वादात जायचंच नाही आहे. त्याच्यापेक्षा हा जो अमृतकालीन दिलेली अपॉर्च्युनिटी आहे, ती अपॉर्च्युनिटी, ती संधी मिळवण्याकरता आमची ब्लूप्रिंट काय आहे ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे या 10 वर्षाच्या पेपरला उत्तर देण्याकरता मी 10 वर्षाचा काळ मी कसा बघतो हे काँग्रेसनी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं पुढच्या 10 वर्षात आम्ही भारतासाठी काय करणार आहोत. हाऊ वी आर गोइंग टू मेक द बेस्ट यूज ऑफ द करंट अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स, स्ट्रेंथ अँड वीकनेस, हे जर सांगितलं असतं तर कदाचित ते जास्त अपील झालं असतं. सो मला तर असं वाटतं की ह्या चर्चेपेक्षा पुढच्या विकासाची चर्चा झाली असती तर ती जास्त चांगली आली असती. असं सगळं असताना, ग्रोथ असताना, इन्व्हेस्टमेंट्स असताना, बँका 10 वर्षात सर्वाधिक सुदृढ आहेत असं म्हणतात, सर्वाधिक पैसे कर्ज द्यायला उपलब्ध आहेत असं म्हणतात, असं असताना दुसऱ्या बाजूला 80 कोटी लोकांना फुकट जेवणाची रोजच्या सोय करावी लागते, अन्नधान्य द्यावं लागतं, ह्या कॉन्ट्रडिक्शनकडे तुम्ही कसं बघता? 100% कॉन्ट्रडिक्शन आहे आणि मान्य करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. याचं कारण असं आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं असं की जी आत्ता रोजगार निर्मिती होते आहे ती रोजगार निर्मिती ही 2.5 लाख ते 3 लाख वर्षाला इतकं वार्षिक उत्पन्नाची होती आहे. आणि जर तुम्हाला एक विकसित राष्ट्र म्हणवायचं असेल तर ते दरडोई उत्पन्न 20 लाखाच्या आसपास असावं लागणार आहे. चीनमध्ये ते 11 ते 12 लाखाच्या आसपास आहे. कोरिया,
जपान, जर्मनी हे सगळे 12 लाखाच्या पुढचे आहेत. आपल्याला तुम्ही विचार करा, सर्वसामान्य माणसाचं ॲव्हरेज इन्कम, दरडोई उत्पन्न 2.5 ते 3 लाखावर, उद्या आपण 6 लाखावर नेलं, स्ट्रेट तुमची इकॉनॉमी डबल होते. आणि वेन यू बिकम $7 trillion इकॉनॉमी बाय 2030, 2030 साली जेव्हा आपण $7 trillion इकॉनॉमी बनू, त्यावेळेला तुमच्याकडे जो पैसा उपलब्ध असेल तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या विकासाच्या प्रकल्पांसाठी, तो खूप मोठा असेल आणि एक मोठा मध्यम वर्ग निर्माण झालेला असेल. हा मध्यम वर्ग आपल्याकडे निर्माण होत नाही आहे का? तर निश्चित निर्माण होतं, नाहीतर इतक्या मोठ्या प्रमाणात विमान कंपन्यांनी विमानं खरेदीच केली नसती. मला सांगा, 100, 150, 200, 300 कोटीची विमानं आहेत, ती विमानं करून पार्क 1000च्या वर आपल्याकडे विमानं येत आहेत पुढच्या 5 वर्षात. ही कुठे ठेवणार आहेत? ह्याला पार्किंगला जागा? अरे आज मला आज कुठे ठेवायला जागा नाही, विनायक जरा तुझ्या इथे खाली ते सोसायटीत खाली जागा आहे तिकडे लाव, असं नसतं ना. विमानाला एक विमानतळ लागतो, मग ते नुसतं विमान ठेवून चालत नाही ना, त्याच्यात प्रवासी लागतात, मग ते प्रवासी घेऊन ते विमान उडावं लागतं, म्हणजे प्रवासींनी ते पैसे द्यावे लागतात, म्हणजे त्या प्रवाशाकडे विमान प्रवास देण्याएवढे समृद्धी पाहिजे, म्हणजे याचा अर्थ त्याला स्टेबल जॉब पाहिजे, म्हणजे याचा अर्थ कंपनी इज डुईंग वेल, मग त्याची कंपनी चांगली चालली याचा अर्थ तिचे प्रॉडक्ट सर्व्हिसेस कोणीतरी विकत घेत आहे, म्हणजे ते विकत घेणारे त्या कंपनीचा प्रॉडक्ट अफोर्ड करू शकतात. सो इट्स अ स्पायरलिंग इफेक्ट. बरं, ही एअरलाईन इंडस्ट्री ही इतकी कठीण इंडस्ट्री आहे, जेव्हा $1 to 1 रेशो स्ट्रेट असतो, हवाई इंधनाचे दर वर खाली होत नाही आहेत, विमान फुल कपॅसिटीनी, एकही जागा रिकामी नाही असं आहे, आणि चढताना किंवा टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेला गिरट्या घालाव्या लागत नाही आहेत, तेव्हा तुमचा प्रॉफिट असतो 3 पैसे per passenger per kilometer. मग या कंपन्या एवढे पैसे टाकून ही रिस्क का घेत आहेत? बिकॉज दे सी द इमर्जिंग इंडिया. 40 कोटी लोक हे लोअर मिडल क्लास किंवा त्याच्या खालूनवरती येऊन लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास बनणार आहेत पुढच्या 10 वर्षामध्ये. दॅट्स द काइंड ऑफ ग्रोथ दे आर सीईंग. त्यामुळे आज जे तुम्हाला चित्र दिसते तेही सत्य आहे, परंतु ती स्थिती झपाट्यानं बदलते हेही सत्य आहे. 450 मिलियन पीपल, युनायटेड नेशन्स चा रिपोर्ट आहे, वेबसाईटवर जाऊन कोणी बघू शकतं. ते जर पॉवर्टीच्या वर आलेले असतील तर पुढच्या काही काळामध्ये दॅट 450 विल बिकम 650 मिलियन. सो ॲडिशनल 650 मिलियन, एक जो अंदाज मी एका कॉन्फरन्समध्ये रिसर्च पेपर जे काही लोकांनी वाचले त्याच्यावर असा आहे की 40 कोटी भारतीय जनता ही एक प्रकारे मध्यम वर्ग म्हणून मेट्रोमध्ये राहायला येणार आहे किंवा मोठ्या शहरात राहायला येणार आहे. अर्थात त्यामुळे मेट्रो व्यवस्थापनाचे एक वेगळे प्रश्न निर्माण होणार आहेत. मग त्या लोकांसाठी तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा नाहीत, तर मग गुड एज्युकेशन, गुड इन्फ्रास्ट्रक्चर, गुड अपॉर्च्युनिटीज, लेवल प्लेइंग फील्ड, कर्जाची सुलभ उपलब्धता, सुशासन, हे सगळे मुद्दे चर्चेला आहेत, विच इज कॉल्ड द गव्हर्नन्स इश्यूज, आणि एक समर्थ राष्ट्राच्या दृष्टीनं प्रवासाचे इश्यूज येणार आहेत. त्यामुळे आज जरी हे चित्र दोन्ही सत्य असली तरीसुद्धा ती परिस्थिती झपाट्यानं बदलते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. तुम्ही विमानतळांचा उल्लेख केला म्हणून विशेषतः ज्या ज्यावेळी भाजप सरकार येतं त्या त्यावेळी इन्फ्रा बेस्ड ग्रोथवरती फोकस केला जातो असं मानलं जातं. 1998 ते 2004 सुवर्ण चतुष्कोन झाला, रस्ते झाले. 14 ते 24 सातत्यानं रस्त्यांविषयी बोललं जातं, रेल्वेविषयी बोललं जातं, एअरपोर्ट्सविषयी बोललं जातं, एरोप्लेन, म्हणजे इन्फ्रा वाढवत राहा आणि त्यातनं नॅचरल वेनं ग्रोथ होईल देशाची, असं भाजपचं धोरण आहे असं अभ्यासक मानतात. दुसऱ्या बाजूला काँग्रेस मात्र सामाजिक न्याय, मायबाप सरकार, सगळ्यांना काहीतरी मिळत राहावं, मग काय जमीन हक्क कायदा, किसान कायदा, MSP अशा मुद्द्यांवरती बोलत राहतं. 20 वर्ष बघितल्यानंतर आणि तुम्ही ती वेगवेगळ्या क्षेत्रात बघितल्यानंतर, IT, मीडिया, अशा सरकारी आणि खाजगी, कुठलं धोरण जास्त योग्य देशासाठी असं वाटतं? फक्त इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फक्त सामाजिक अशा प्रकारचं बायोफिकेशन आपल्याला करता येणार नाही. इट हॅज टू बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. म्हणजे मी सामाजिक न्याय देणार नाही, आता रस्ते बांधले तर रस्त्यावरून काय फक्त विशिष्ट वर्गच किंवा विशिष्ट जात किंवा विशिष्ट धर्म प्रवास करणार आहे का? रस्त्यावरून सगळे प्रवास करणार आहेत, करेक्ट. आणि जर मी शौचालय बांधायचं ठरवलं, 10 कोटी शौचालय, तर फक्त शौचालय अ वर्गाला मिळतील आणि ब वर्गाला मिळणार नाहीत, म्हणजे ब जातीला किंवा ब धर्माला मिळणार नाहीत असं करता येणार नाही. दॅट विल बी अ डिस्क्रिमिनेशन, दॅट विल बी अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, दॅट विल नॉट बी पॉसिबल. आणि तशा गोष्टी आपल्याकडे पुढे आलेल्या नाही आहेत सुदैवाने आत्तापर्यंत तरी. त्यामुळे आत्ता जी ग्रोथ सुरू आहे त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर इतकाच सामाजिक गोष्टीला तुम्हाला न्याय दिलेला दिसेल, ज्याला आपण लाभार्थी कॅटेगरी म्हणतो. अर्थात
ते कशा करता करतायत हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की दॅट्स गोइंग टू गिव्ह अ ट्रिमेंडस पॉलिटिकल बेनिफिट टू द रुलिंग पार्टी. आणि हे लक्षात आल्यामुळेच की काय अपोजिशननी म्हणजे आत्ताच्या काँग्रेसनी त्याचा वापर त्यांच्याकरता त्यांच्या फायद्याचं करा ठरलं आहे. हे पहिल्यांदा घडतं एका देशात, तर अजिबात पहिल्यांदा घडत नाही आहे. गरिबी हटाव काय होतं मला सांगा, हाच प्रकार होता की नाही? गरिबी हटावमध्ये तुम्ही ज्या वेलफेअर स्कीम करत होतात तशाच प्रकारच्या वेलफेअर स्कीमची गरज पडली. मला कळत नाही इतके वर्ष गरिबी हटाव करून सुद्धा आत्ता वेलफेअर स्कीम टाकायची पुन्हा गरज पडते. इट सेल्फ स्पीक्स व्हॉल्यूम. आज पहिल्यांदा असं घडतंय की कुठेतरी गरिबी हटावच्या पलीकडे जाऊन दोन्ही पक्षांना म्हणजे सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना एका समर्थ भारताविषयी बोलावं लागतं आहे. एकजण खूप जोराने बोलतो आहे आणि दुसरा अजून चाच पडतो आहे दुर्दैवानी. ही जी अपॉर्च्युनिटी, गॉड सेंड अपॉर्च्युनिटी, 500 वर्षानंतर पहिल्यांदा आली डेमोग्राफिक डिव्हिडनची अपॉर्च्युनिटी, एक चांगलं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभं राहणं, MSME तयार होणं, इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहते, सामाजिक न्यायाचे प्रश्न काही कुरबुरी जर सोडल्या तर बऱ्यापैकी अंडर कंट्रोल आहेत, एक सामाजिक शांतता आहे, देर इज अ व्हायब्रंट सोसायटी, उद्योजक निर्माण होत आहेत, युनिकॉर्न्स निर्माण होत आहेत, या सगळ्यावरून समर्थ भारताच्या निर्मितीविषयी चर्चा व्हायला पाहिजे. नक्की केवळ रोटी कपडा मकान म्हणजे आपल्याकडे हेच दुर्दैव आहे की प्रत्येक निवडणुकीत विनायक काय आपण देतो आश्वासन, तर आम्ही 5 किलो गहू 5 किलो तांदूळ 5 किलो तेल, आता तर काय 5 किलो हे देऊ, 5 आता फक्त तुम्हाला सांगतो पोळ्या करायला बाई घरी फुकट आम्ही पाठवू, म्हणजे मोलकरणी येईल आणि ती काय स्वयंपाकिणबाई येते आणि त्या पोळ्या करून तुमच्या घरी जातील अशी रोज राजकीय पक्ष व्यवस्था करते. एवढं फक्त आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जाहीर करायचं राहिलं आहे. हे फ्रीबी ही गरज आहे का? हे रेवडी कल्चर गरज आहे का मला सांगा? ज्या पंजाबमध्ये हे वीज आणि पाणी आणि महिलांना बस प्रवास फुकट केलेला आहे, तिकडून 400 पेक्षा अधिक मुलं दररोज पंजाब सोडून इतर राज्यात आणि परदेशात का जात आहेत रोजगाराविषयी? मग आत्ता तुमची प्रायोरिटी काय होती? रोजगार निर्माण करणं. 60-70 हजार दरडोई उत्पन्न असल्या राज्यात निवडणुकीत जाहीरनाम्यात आश्वासन काय आहे, तर आम्ही 5 किलो तांदूळ 5 किलो गहू फ्री देऊ. आणि कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कर्नाटकाचं दरडोई उत्पन्न 3,90,000 आहे, तिकडे त्यांनी काय आश्वासन दिलं? सगळ्यात 5 किलो गहू आणि 5 किलो रेशन देऊ. म्हणजे 60-70 दरडोई उत्पन्न 77 हजार दरडोई उत्पन्नवाले 5 किलो गहू देत आहेत आणि 3,90,000 वाले पण तेवढंच देत आहेत. मला असं वाटतं कुठेतरी जनतेची नाडी आपल्या हातातनं निसटली आहे. त्यांना काय हवं आहे हे आपल्याला निसटलेलं आहे. तुम्हाला सांगतो हा वेगळा विचार आहे सगळा. आज तुम्ही 4G आणि 5G वापरताय, 5G अजून अनेक मोबाईलवर यायचं आहे, एक मला वाटतं 3 महिन्यात सगळीकडे ते लागू होईल. त्याच्यानंतर डेटामध्ये काय फरक आहे ते लोकं अनुभवतील. 5G to 6G ट्रान्झिशन होईल ना, तेव्हा 5G पेक्षा 100 पटीनं डेटा ट्रान्सफर जोरात होणार आहे. मग त्याच्यात होलोग्राम्स बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल विनायक, 6G वर ह्या देशामध्ये आत्ता 200 पेटंट फाईल झाले आहेत. हा कुठला भारत आहे मला सांगा? यातला कुठलाही सायंटिस्ट हा कुठल्या मोठ्या संशोधन संस्थेत काम करत नाही आहे. हा जो भारत आहे ना, हा भारताचं भविष्य घडवणार आहे. अँड दॅट इज व्हॉट इज इंडिया ऑल अबाउट. जसं मी नेहमी सांगतो, अलेक्साचा शोध कोणी लावला? तो एक भारतीय मुलगा आहे. जपानमध्ये जे हँडग्लोव्ज वापरतात ते बहुतांशी हँडग्लोव्ज, मेजर मार्केट शेअर हा भारतामधनं हिंगणगाव नावाचं गाव आहे. त्या हिंगणगावातल्या अशिक्षित वाटणाऱ्या महिला पयोद इंडस्ट्रीजच्या बॅनरखाली त्या तिकडे जातं आणि ते वापरतात. आज मला तुम्ही सांगा त्यांची क्वालिटी जी आहे जपानला पाहिजे असणारी, म्हणजे काय त्या हँडग्लोव्जवर लिहिलं आहे मेड इन इंडिया ओनली फॉर जपान, आणि त्याची क्वालिटी काय आहे? 6 सिग्मा. आता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आहात, तुम्ही मला सांगा 6 सिग्मा म्हणजे किती लाखात एक चूक आहे? हा वेगळा भारत आहे. दिस इज द रिअल इंडिया इन माय ओपिनियन. दिस इज द इमर्जिंग इंडिया, की जो हंतरून पाहून पाय पसरत नाही आहे किंवा पायानुसार हंतरून घालत नाही आहे. त्याला नुसतं उडायचं नाही आहे तर त्याला हजारो पक्षी उडतील असा आभाळ स्वतः व्हायचं आहे. तुम्ही समर्थ भारतचा उल्लेख केलात आणि त्याची वेगवेगळी उदाहरणं दिलीत. असंही मानलं जातं की गेल्या 10 वर्षामध्ये नॅशनलिझम, राष्ट्रवाद हा भारताच्या केंद्रस्थानी आला, भारतीय लोकांच्या केंद्रस्थानी आला आणि करंट डिस्पेन्सेशननं तो आणला असंही मानलं जातं. आजच्या घडीला राष्ट्रवाद किती महत्त्वाचा आहे, तो असायला हवा का, आणि असेल तर त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे? राष्ट्रवाद नव्हता का ह्यापूर्वी मला सांगा? राष्ट्रवाद जर नसता तर 1971 साली
या देशाच्या पंतप्रधानांच्या मागे देश उभाच राहिला नसता युद्धाच्या वेळेला. 65 वेळेला तत्कालीन पंतप्रधानाच्या मागे किंवा 62 युद्धाच्या वेळी उभा नाही का राहिला. नॅशनलिझम इज नॉट अन ऑप्शनल सब्जेक्ट, इट इज मस्ट. इट वॉज मस्ट यस्टरडे, इट इज मस्ट टुडे, अँड इट इज मस्ट टुमॉरो. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ही म्हणजे राष्ट्रीयत्वाचा स्वर असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे त्यात गैर काहीही नाही. कुठल्या देशाने राष्ट्रीयत्व सोडून प्रगती केली आहे मला सांगा. काय चूक आहे त्याच्यामध्ये? काही लोकांनी त्या राष्ट्रीयत्वाचा काय म्हणून अंगीकार करून आपल्या विकासाची सगळी रणनीती आखली, काही लोकांना ते जमलं नाही, एवढाच फक्त फरक आहे. जसं राष्ट्रवाद हा एक मुद्दा झाला, तशी दुसरी चर्चा सातत्यानं होती की गेल्या 10 वर्षात क्रमाक्रमानं भारतामध्ये हिंदुत्व हा मुद्दा सेंटरला आणला गेला. वेगवेगळ्या चर्चांमधून, वेगवेगळ्या डिस्कोर्समधून, सिनेमा, नाटक, सर्व प्रकारच्या माध्यमातून, आणि आत्ता ज्यावेळेला राम मंदिराची उभारणी झालेली आहे त्यावेळी तो त्याच्या इपिटोमला आहे असं मानलं जातं. भारत आणि भारतातलं राजकारण हे मूळ हिंदू राजकारण झालं आहे असं मानलं जातं गेल्या 20 वर्षात क्रमाक्रमानं, की तुम्ही काँग्रेसच्या असलात तरी तुम्हाला मंदिरात जायचं आहे, तुम्ही भाजपचे असलात तरी तुम्हाला मंदिरात जायचं आहे, तुम्ही अजून कुठल्याही पक्षाचे असलात तरी तुम्हाला आता हिंदू राजकारण करावं लागणार आहे. हा बदल झाला आहे का? किती इंटेन्सिटीनं झाला आहे आणि याचा अर्थ काय काढायचा? प्रचंड मोठ्या प्रमाणात तो बदल झालेला आहे, आक्रमकरित्या झालेला आहे. एक ॲसर्टिव्ह हिंदू आलेला आहे की ज्याला आत्तापर्यंत हिंदू ही शिवी आहे अशा प्रकारचीच त्याला ट्रीटमेंट मिळालेली होती. आणि हिंदू म्हटलं म्हणजे काहीतरी हीन आहे अशा प्रकारची भावना निर्माण होईल अशा प्रकारची सगळी रचना होती. म्हणजे हिंदूंच्या देवळाच्या उद्घाटनाला किंवा प्राणप्रतिष्ठापनेला राष्ट्रपतींनी जायचं नाही असं तत्कालीन पंतप्रधानांना वाटत होतं. का जायचं नाही? काय आहे त्याच्यामध्ये? काय चूक आहे त्याच्यामध्ये? हे एक काळ इथून ते भस्म लावून गंगेत डुबकी घेऊन भगवी कफनी घालून हातात पूजेचं ताट घेऊन जाणारा पंतप्रधान, आणि याला उत्तर म्हणून जॅकेटवर जानवं घालणारा दत्तात्रय गोत्र सांगणारा अपोजिशन लीडर. कोण कोणाच्या विरुद्ध फिरतं आहे? ते मठात जातात म्हणून तुम्ही पण मठातच जायला लागलात ना. कर्नाटकाच्या निवडणुकीत तुम्हाला मठात जायची काय गरज होती? मग तुम्ही जर सेक्युलरिझम तुमचं जे मूळ जे मानत होतात तुम्ही नाही जायचं होतात, मग तुम्ही धरसडवृत्ती का दाखवलीत? यू रिअलाइज्ड की हिंदूंचं नैसर्गिकत्व नाकारत होतो त्याचा हा परिणाम झालेला आहे. आणि एक प्रकारे त्याचा अतिरेक झाला ही त्याची प्रतिक्रिया म्हणून उमटलेली गोष्ट आहे. हे जर झालंच नसतं, सन्मान मिळालेच असते, तर या प्रश्नावर यायची काही गरज नव्हती. 91 साली काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिराचा उल्लेख नाही आहे का मला सांगा? सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आणि राम मंदिर बांधलं जावं असा न्यायनिवाडा आला, त्यावेळी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने इथे मंदिर बनलंच पाहिजे, आम्ही त्याचं समर्थन करतो असे उद्गार काढले नव्हते का? तुमचा विरोध होता का मग त्याला? प्रॉब्लेम असा झाला की या देशात पहिल्यांदा एक पंतप्रधान असा आला की जो स्वतःच अंगभर भस्म लावतोय, डंगेट डुबकी घेतोय आणि तो पंतप्रधान पूजेची थाळी घेऊन जातोय. मग तुम्हाला कळत नाही की याला विरोध करावा का या सामील व्हावं. मग हे करताना आत्तापर्यंत कुलूप आपणच उघडलेलं होतं, दर्शन आपणच उघड केलेलं होतं, आपल्याच पंतप्रधानाच्या काळात ढाचा पडलेला होता, आपण आपल्या जाहीरनाम्यात त्याचं आश्वासन दिलेलं होतं, हे सगळ्याचा विसर पडतो. ॲसर्टिव्ह हिंदुत्व हा या देशातला कणा होता, आहे आणि राहील, ही वस्तुस्थिती आहे. ती आज उघडपणे स्वीकारली गेली, इतकंच त्याचं विश्लेषण आपण करू शकतो. असं असावं का? मला असं वाटतं की जर अन्यायाला कारणीभूत ही गोष्ट होत नसेल तर त्याविषयी काही गैर नाही आहे. याचा अर्थ तुम्ही जर आत्ता तुम्हाला मी सांगितलं तुमच्या खिशातनं एक नोट काढा आणि त्या नोटेवर जगातली ही एकमेव नोट असेल अशी तुमच्याकडे असणारी किंवा माझ्याकडे किंवा आपले प्रेक्षक आहेत त्यांच्याकडे असणारी की ज्याच्यावर 13-14 भाषांमध्ये तर किती रुपयाची नोट आहे लिहिलेलं असतं, जगातल्या इतर कुठल्याही देशामध्ये हे भाग्य आहे का मला सांगा? तमिळमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, सगळ्या भाषांमध्ये आहे.
ही विविधता आहे, ही विविधता तुम्हाला हिंदू म्हटल्याने किंवा हिंदूचा अभिमान म्हटल्याने नष्ट होणार आहे का मला सांगा? हा जो अपप्रचार आहे ना, हा अपप्रचार पहिले थांबला पाहिजे. बहुविधता, हिंदू डॉमिनेशन किंवा हिंदू समाजाच्या एकत्र येण्यामुळे नष्ट होते हे हा भ्रम कोणी पसरवला? इतर धर्मियांना असणारे फायदे हिंदू धर्मियांना आहेत का तुम्ही खरंच विचार करायचा? कोणाची बाजू घेण्याचा हा प्रश्न नाही आहे. माझं मत आहे, एकदा तुम्ही घटना स्वीकारल्यानंतर धर्म आणि जातीच्या आधारे कुठल्याही प्रकारची लांगूल चालन परवडणारा नाही, तसंच भेदभाव देखील परवडणारा नाही. भेदभाव जर होत असेल तर त्याला देखील करडून विरोध झाला पाहिजे, मग तो कोणीही करत असो. काँग्रेस आणि भाजप या लढाईत भाजपला नेहमी फायदा होतो आणि काँग्रेस आणि इतर स्थानिक पक्ष जेव्हा इंडिव्हिज्युअल लढतात तेव्हा मात्र भारतीय जनता पक्षाचा सक्सेस रेट काँग्रेस एवढा येत नाही. ह्याच्यात काँग्रेसचा पराभव नाही. आर्थिक विकासाचा दर 3% वरती जाणार नाही असं या देशातला अर्थतज्ज्ञ परदेशात जाऊन वारंवार सांगतो आणि तो सुदैवाने दर 7% खाली कधी आलाच नाही. तुम्ही सांगता ह्याचा काय परिणाम आंतरराष्ट्रीय मार्केटला होतो याचा विचार केला का तुम्ही कधी?